नवरात्रीची चौथी माळ कुष्मांडा देवीला समर्पित आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात असलेल्या असंख्य बियामध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच बीज निर्मिती पुनरुत्पादनासाठी तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते. उत्पत्ती, निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे. कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे. सृष्टीचं अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली, म्हणून ती सृष्टीची आदिशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. तिच्या तेज तसेच प्रकाशामुळे 10 दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळे आहे. कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी असं देखील म्हटलं जातं. कुष्मांडा मातेचं ध्यान केल्याने मन शुद्ध होतं. मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते. मन तेजस्वी होते. कुष्मांडा देवीच्या उपासनेने भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तरी त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. या देवीला 8 भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या 7 हातात क्रमशः कमंडलू, धनुष्यबाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहेत. 8 हातात जपमाळा असून तिचे वाहन स्नेह आहे. मनुष्य नेहमी स्वतःमध्येच गुंतलेला असतो, त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्ष्या, घृणा, मत्सर यांच्या मनात सुरू राहतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळे या दिवसात देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात. देवी कुष्मांडाच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा पेढा किंवा मिठाई ठेवावी. तसेच पूजेमध्ये पांढऱ्या वस्तू देखील ठेवू शकता. यात प्रामुख्याने मालपुवा आणि बत्ताशे असतात. देवी कुष्मांडांचा मंत्र आहे बीज मंत्र कुष्मांडाः ऐं ह्रीं दैवे नमः. पूजा मंत्र आहे ओम कुष्मांडाय नमः. या दिवशी फुलांची माळ आहे केशरी अथवा भगवी फुले, आबोली, तेरडा, अशोक, तिळाची फुले. या दिवशीचा शुभ रंग आहे केशरी किंवा भगवा.